नमस्कार मित्रांनो, राईट मेडिसिन अडवाईस या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण मॉक्सी डी या आयड्रॉपबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. वापरायचा कधी, कोणत्या वेळेस वापरायचा, याचा उपयोग काय आहे, याचे साईड इफेक्ट काय आहे, याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मॉक्सी डी आयड्रॉपमध्ये कंटेंट मॉक्सी फ्लॉक्झसिन हायड्रोक्लोराईड 0.05% वेट बाय व्हॅल्यूम, डेक्झामिथाझोन 0.05% वेट बाय व्हॅल्यूम. मॉक्सी डी या आयड्रॉपचे उपयोग: डोळे लाल झालेले असल्यास, डोळ्याला काही लागल्यास, किंवा डोळ्यात पाणी येत असेल, किंवा डोळ्याची काही शस्त्रक्रिया झाली असेल, ऑपरेशन झाले असेल, तेव्हा आपण याचा वापर करू शकतो. 12 ते 18 वर्षामधील डोळे दुखत असल्यास, डोळ्यातून पाणी येत असल्यास, डोळे लाल झालेले असल्यास, किंवा डोळे चिकदळत असल्यास आपण याचा वापर करू शकतो. किंवा वाचन करत असताना किंवा अभ्यास करत असताना काही त्रास होत असेल तरी आपण याचा वापर करू शकतो. डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकण्याआधी डोळे थंड पाण्याने धुवून घ्यावेत, नंतरच ड्रॉपचा वापर करावा. जोपर्यंत आपण या औषधाचा वापर करतो तोपर्यंत दुसरे कोणतेही औषध डोळ्यात वापरू नये किंवा डोळ्यात टाकू नये. याचे काही साईड इफेक्ट आहेत: हा ड्रॉप वापरल्यानंतर तुम्हाला डोळ्यामध्ये जळजळ होऊ शकते, डोळ्यात पाणी येऊ शकतं, मळमळ होणे, डोकं दुखणे किंवा चक्कर येणे, किंवा डोळ्यात आग होणे, किंवा उलटी होणे, असे छोटे मोठे साईड इफेक्ट जाणवू शकतात. आणि कोणत्याही औषधाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घ्या. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध वापरू नका, ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.